पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आरोग्य योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण राज्याला, नागपूर शहराला गोरगरीब नागरिकापर्यंत ही योजना पोहोचावी आणि एक चांगलं पुण्याचं काम या शहराच्या वतीने, राज्याच्या वतीने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झालं. जय श्री कृष्णा. नमस्कार. नमस्कार. मेरा नाम जयाबेन पटेल. सो हेमलता मधुकर पलांदुरकर. सोनल सुरेडा. मेरे को वाल की बहुत प्रॉब्लम थी, हाड के वाल की प्रॉब्लम थी, तो उसका ऑपरेशन किया तो उसमें बहुत खर्चा आया. जेव्हा मला माझा हार्टचा प्रॉब्लम आला तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती. माझ्या मुलीच्या पायाचा प्रॉब्लेम होता थोडासा, त्याच्या पायाची सर्जरी करणं खूप जरुरी होतं. तेव्हा माझी परिस्थिती नव्हती पैसे ऑपरेशन करायची, सर्जरी करायची. मुख्यमंत्री स्वास्थ्य योजना से मेरे को सहायता मिली, मेरा ऑपरेशन हो गया, सक्सेस हो गया है और मैं घूम रही हूँ, फिर रही हूँ और मेरे को अच्छा है अभी. मुख्यमंत्री सहायता निधीतून कृष्णभाऊ खोपडे यांनी मला 1,25,000 मदत मिळून दिली. दीपकभाऊ वाडीवासमे यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला योजनेची माहिती दिली आणि मग आम्हाला दीपकभाऊ कृष्णाजी खोपडे यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी आम्हाला या योजनेतून 75,000 एवढी अमाऊंट मिळून दिली मुख्यमंत्री सहायता निधीमधून. त्यानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली आणि माझ्या मुलीचा पाय व्यवस्थित झाला. हूं कृष्णाजी खोपडेजी का हृदयाथी आभार मानू छू. मी कृष्णभाऊ खोपडे यांचा खूप खूप आभार मानते. त्यामुळे मी कृष्णाजी खोपडे यांचा खूप खूप धन्यवाद करतो. या मुख्यमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत पूर्व नागपूरच्या आरोग्यासंदर्भात असलेले नागरिकांना त्यांचा लाभ पोचावा त्या दृष्टिकोनातून या 5 कारकिर्दीमध्ये आणि लगभग या 5 4.5 करोड रुपयाच्या वर्त या आरोग्य शिबिरच्या माध्यमातून शासनाच्या वतीने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात लोकांचे जीवन वाचवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर आपल्या या राज्याच्या मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी केलं आहे. उन्हा कृष्णा भावूला सा.